अध्यक्ष महोदय, सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया हा समाजाचा आरसा झालेला आहे. अध्यक्ष महोदय, हा जो प्रकार जिंतूर येथील तहसील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या तलाठी आणि त्या कार्यालयातील क्लरिकल स्टाफच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत झालेला आहे. अध्यक्ष महोदय, पहिला गुन्हा हा सप्टेंबर महिन्यामध्ये दाखल झाला, त्यानंतर कुठलाही तपास या संबंधित करण्यात आला नाही आणि 12 ऑक्टोबरला परत काही महिला कर्मचारी माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना SP कडे पाठवलं आणि त्यांनी एक अर्ज दाखल केला आणि मग SP नी जिंतूर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज ज्याच्याकडे हा तपास होता त्यांनी कुठल्याही पद्धतीचा तपास केला नाही, म्हणून LCB ची टीम पाठवली आणि एका आरोपीला संशयिताला अटक केलं आणि त्यानंतर हा प्रकार थांबणे अपेक्षित होते, परंतु एक नाही दोन नाही तर तब्बल 15 महिला कर्मचारी ह्या प्रकरणामध्ये अडकल्या गेलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रकार तहसील कार्यालयामधील असल्यामुळे तहसीलदारांनी ह्या प्रकाराकडे गांभीर्याने एक त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून बघणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही आणि जिंतूर पोलीस स्टेशनच्या PI कडे हा तपास असताना कुठलाही तपास त्यांनी केला नाही, ह्या तपास कामामध्ये हलगर्जीपणा केला आणि महिलांवर जर शासकीय कार्यालयातील महिला अशा असुरक्षित असतील तर काम करण्यासाठी त्या कशा येणार. 2-2 महिने त्या कार्यालयामध्ये कामासाठी आल्या नाही. जेव्हा असा प्रकार आणखीन 2 महिलांवर घडला, त्या महिला जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या असता त्या पोलीस स्टेशनमध्ये API त्या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होता आणि तो नशेच्या आहारी गेलेला होता आणि त्यांनी अत्यंत असभ्य वागणूक त्या महिलांना दिली. तो API पोमनाळकर ह्याच्यावर कडक कारवाई करा अशी मी मागणी करते. त्याचबरोबर तपास ज्या PI कडे होता त्या PI नी ह्या तपासामध्ये हलगर्जीपणा केला, दिरंगाई केली, त्यामुळे त्या PI वर सुद्धा कडक कारवाई करा अशी मी कारवाई करणार का अशी मी अपेक्षा करते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मेघनाथ बोर्डीकर यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे. या ठिकाणी आपल्या शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांना त्यांचे जे काही छायाचित्र आहेत त्यांचे चेहरे हे मॉर्फ करून अतिशय अश्लील अशा प्रकारची छायाचित्र तयार करून आणि ती व्हॉट्सअपवर सर्क्युलेट करण्याचा हा सगळा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे. या संदर्भात एक आरोपी अटक असला तरी यामध्ये अजून आरोपी आहेत असा संशय आहे, कारण ज्या प्रकारे मेघनाथ यांनी सांगितलं त्याप्रकारे अद्यापही हा प्रकार पूर्णपणे थांबलेला नाही आणि याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की हा जो काही ज्या मोबाईलवरनं अशा प्रकारे हे व्हॉट्सअप पुढे जात आहेत त्याचा नंबर मास्किंग केलेला आहे, त्यामुळे हे काही अगदी MHO माणसाचं काम नाही आहे इतका मास्किंग करून अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणून या संदर्भात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेच आहेत. पण माननीय सदस्य मेघनाथांनी ज्या दिवशी हा सगळा विषय झाला रात्री त्यांनी मला फोन केला होता आणि हे जे काही APA आहे हे ड्युटीवर होते आणि ते योग्य परिस्थितीत त्या ठिकाणी नव्हते, मी तात्काळ त्याची चौकशी ही आदेशित केली होती, त्याचा डिफॉल्ट रिपोर्ट आलेला आहे आणि त्यामुळे त्या डिफॉल्ट रिपोर्ट प्रमाणे या APIना आजच निलंबित केलं जाईल आणि चौकशी पूर्ण केली त्याची आणि ते त्यात दिसतंय, त्यामुळे त्यांना निलंबित केलं जाईल. PI यांनी योग्य प्रकारे याची इन्क्वायरी केलेली दिसत नाही, त्यामुळे त्यांचीही बदली त्या ठिकाणी केली जाईल आणि अशा प्रकारच्या म्हणजे शासकीय कर्मचारीच जर सुरक्षित राहणार नसतील आणि त्या संदर्भात जर कुठे पोलीस विभागात हलगर्जीपणा होत असेल तर सामान्य माणसाचा विश्वास हा पोलीस विभागावर राहणार नाही, त्यामुळे या संदर्भात स्पेशल इन्क्वायरी जी आहे ही इन्क्वायरी या ठिकाणी केली जाईल.